वे आली तर तेवढीच प्रजा होईल, पण मोठी घार होणार नाही. आणि ती माशी आकाशात जाणं शक्य नाही. माशी जात नाही तर तिची पिलावळ कशी जाईल, ह्या शंका ज्या आहेत ह्या शंकेचं निरसन आपण करूया. हे चालता चालता एक शब्दार्थ सांगितला, आपण मधलं एक भजन घ्या. मंडळी बरीच ज्ञानी दिसतात माझ्यासमोर, एकदा भजन घ्या. आणि मला तुम्हाला एक सांगतो बाबा, आता तुम्हाला ध्यानात आलं असं मला काय लागतं ते आठ मात्रेशिवाय गुंपण चालत नाही माझ्या कुठल्याही चालीला. तुम्ही धांबड निघा वाजलं तर मला जमत बी नाही. हा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कुंडली विहंग मार्ग आणि एक पिपलिका मार्ग. ज्ञानेश्वरमध्ये दोन्हीचं वर्णन आलेलं आहे. हां, आपण ज्ञानेश्वरी जगावे, ज्ञानेश्वरी वाचावे, ज्ञानेश्वरी अनुभवावे आणि मग गाथा बघावा, वेदशास्त्राचा अभ्यास करावा, वेदांत प्रक्रिया पूर्ण करून घ्याव्यात, मग ज्ञानेश्वरी, मग प्रक्रिया ग्रंथाचा अभ्यास करून प्रमाण ग्रंथाकडे आला तर गाथेमध्ये प्रवेश होतो, नाहीतर होऊ शकत नाही, इतकी अडचण आहे. हां, पण माणसं काय करतात, आता कीर्तनकारी स्वस्थ झाले, चार चाली आले की गायक झाला, किती चारच, एक दोन तीन राग आले गायक झाला, आणि अडीच बोलावर पकवाजे झाले. तुम्ही किती बोल शिकायला किती कष्ट पडले माहीत आहे का, काहीच नाही आता राहिलेलं नाही. आणि दोन अभंगावर कीर्तन करणारे ज्यावेळी माणसं होतात त्यावेळी अडचण अशी वाटते, या लोकांना काहीतरी सांगावं. कीर्तनकार अवश्य व्हा, पण तुम्ही अनुभवी व्हा, अनुभवातून तुम्ही जगाला सांगा. हां, उपदेश करत असाल तर तुम्ही काय तुकोबाराय नाही. तुकोबारायसारखी पगडी जरी बांधला तर तुकोबारायांचं वैराग तुमच्याकडे नाही, निरासक्तपणा नाही, हे तुम्ही कधी विसरू नका. लोक पाया पडतात म्हणून तुम्ही तुकोबारायचे अवतार समजू नका. साधना करा, अखेरपर्यंत साधना करा, अखेरपर्यंत साधक म्हणून मरा, अडचण काय नाही. पण अशी अवस्था आहे आता, बघल तिकडं जेथे पाहे तिकडे देखीचा पर्वत, पायावेन भिंत तातडीची, म्हणून अवघड वाटतं. आम्ही गुरुच्या घरी शिकत असताना ताक भाकरी खाली वर्षभर, काय खाली का खाली, मी पाठ ऐकताना पेंगलो, पहाटे पाठ चालू व्हायचे, आठ नऊ पाटील, जात वाईट पाटला जेऊ तुमची नऊ, आम्ही आमच्या पाटलाकरता सांगतो, तुमच्याकरता सांगू बाबा. आम्ही पाटील लोक जे आहे ना वाईट, राग भयंकर, क्रोध भयंकर. आणि त्यात गुरुने सांगितलं ऐकता ऐकता पेंगल्याबरोबर, भाऊसाहेब दचकलो, काय सांगतो तुम्ही आप्पा, म्हटलं झोपलो तुम्ही, उद्या सकाळी निघून जातो म्हणले. मी तुमचे बाचं काही येणं लागत नाही, मी संन्याशी म्हणून तुमच्यात राहावा कशाला. मी म्हटलं आप्पा क्षमा करा, काय खालता म्हणलं, रात्री भात खालता म्हणलं, इथून पुढे भात खायचं नाही म्हणले. काय सांगितले, भात काय, मी एक वर्षभर ताक आणि भाकरी खाल्ली, मिठालाच जो स्पर्श केला नाही. हां, चणे खावे लोखंडाचे, तेव्हा ही साधना करायची वृत्तीच पोराकडनं गेली ना, ही अडचण वाढती, कुठेतरी वाईट वाटतं. हे शब्द कसे आहेत बघा, पिपलिका मार्ग सांगितला, हा विहंग मार्ग सांगितला, उत्पल वन सरिसा पक्षी फळाशी झोंबे कैसा. पक्षी जो आहे इथून उडान मारला की त्या फळाला जाऊन झोंबतो, त्या फळाचं रसप्रासन करतो. मुंगीनं काय करावं, मुंगीनं काय करावं, हळूहळू ढाळे ढाळे केऊतेनी एक वेळे, या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून त्या फांदीवर जावं. काल अपकालाचा वेळ जरी झाला पण एक दिवस मुंगी पोचणार, ही पिपलिका मार्ग सांगितलं. पण मुक्ताय म्हणली, तुझं मार्ग गुंडाळ ठेव दादा, माझी मुंगी वेगळी आहे. आता मुंगी म्हणजे काय, मुंगी म्हणजे जीव आहे, मुंगी म्हणजे जीव. परमार्थात साधना करत असताना निदान पाय तरी असावेत. आता या मुंगीला पंख नाहीत पण काय आहेत, पाय आहेत ना, पाय आहेत ना. आता परमार्थ म्हणजे पाय म्हणजे काय आणि पांगळा म्हणजे काय, ह्याचं विवेचन बघायला लागलं तुम्हाला. हां, कसं वर्णन आहे, पांगुळा झालो देवा नाही हात ना पाय, पांगुळा झालो देवा नाही हात ना पाय, पांगुळा झालो देवा नाही हात ना पाय, पांगुळा
चलो जयावरी सैराट ते जाय बैसलो जयावरी सैराट ते जाय खेती दा कुंभ काटी खुंट दरड़ी न पाहे खेती दा कुणाला म्हणाव मानभाव महाराज इकडे बसा मला दिसावं असं जरा कुठं देत ना बरं वाटलं जरा इकडे समोर या कुठं तरी हां खुर्ची घेऊन या इकडे समोर या हां नाही घ्या ना खुर्ची बाबा खुर्ची परवा एका जो हॉस्पिटल होतो आम्ही काही गोष्टी उशिरा पटल्या तरी चालतील पण पटल्यानंतर घ्यायला का हरकत असा प्रकार आहे असू द्या परमार्थामध्ये पाय असणं गरजेचं आहे पांगळा कुणाला म्हटलेला आहे ज्याचा मनोनिग्रह नाही त्याला पांगळा म्हणावा त्याचं इंद्रियावर बंधन नाही त्याला पांगळा म्हणावा पांगुळा झालो देवा नाही हात ना पाय हात पाय का नाहीत कारण ज्या मनाच्या घोड्यावर मी बसलो आहे त्याला विचाराचा ब्रेकाचा ब्रेक नसल्यामुळं सैराट ते जाय आता कुठं कुठं जाईल एक स्वतंत्र तुकोबारांचा अभंग आहे काय काय करतो या मना परी नायके नारायणा करू नये त्याची करी विवंचना ब आणि काय निवपतना आदरेली इतकं वेगवान इंद्रिय जगामध्ये अजून निर्माण विज्ञानाला आव्हान आहे तुमचा रॉकेट जाईल वेळ लागेल त्याला आमचं विमान आता गेलं डायरेक्ट नरेंद्र मोदीकडं आता गेलं हॅलो भाई आलं रिटर्न कुठं नांदेडला आलं एवढ्या वेगात कुणाला जगात वाहन नाही हे मनाचं त्या वारूवर आपण बसलेलो आहे आणि ते वारू संस्काररहित असल्यामुळं चंचल असल्यामुळं त्याला कसलं बंधन नसल्यामुळं विधिनिषेध नसल्यामुळं ते कुठं जाईल काय खाईल काय बघल सांगता येत नाही ध्यानात घ्या डोळ्यानं जरी पाहिलं त्याला आतल्या वृत्तीचा कार्यभाग असतो हा अंतःकरण वृत्ती नेत्रेंद्रिया वाटे बाहेर येऊन त्या वस्तूवर थडकून परत आत येऊन अंतःकरणात गेली मग इदमघटा हे ज्ञान होत असतं हे ज्ञान होत असतं इतकं सगळं ते मन करतंय आणि ते स्वैराट धावणार आहे आणि त्याला खुंटे खुंटी माहीत नाही दरडी माहीत नाही कूप माहीत नाही भलतीकडे चाललंय हे ज्याचं मन हातामध्ये नाही त्याला पांगळा म्हणावा असं वर्णन आहे मन स्थिर नाही माझे हाती मन स्थिर नाही माझे हाती इंद्रिय धावताना वरती इंद्रिय धावताना वरती सकळ खुंटली आयुक्ती सकळ खुंटली आयुक्ती शांती निवृत्ती जवळी नाही शांती निवृत्ती जवळी नाही शांती भलत्या सवे धावे सैराट वाट अडवाट धरे धरकूट न विचारी काही कुडे कपट घात बळकट मांडेला या मनाच्या मागे जाणार हा पांगळा आहे मात्र मुंगीला पाय आहेत म्हणजे मुंगी पांगळी नाही तिला पाय आहेत काय आहेत पाय आहेत पाय असणाऱ्या मुंगीनं पंख नाही म्हणून रडत बसावं का पंख मिळवायचा प्रयत्न करावा आपल्याकडे कसं आहे ज्याशी नाही पंख पाय त्याने रडत बसावे काय काय करावं त्या पंखाकरता ते पंख म्हणजे ज्ञान ते ज्ञान प्राप्तीकरता इंद्रिय दमन गरजेचं आहे बघा आता योगाबद्दल बरंच बोललं जातं परवा एक आमच्याकडे योगी होते आणि त्यांनी योगी बरेच योगी जमवले आणि एक धिंगाणा घातला
तिथे राऊत भाऊला कीर्तनला बोलवून अपमानित करून लावून गेले. हां एक बदमाश झाल्यांचं. हां आता योगामध्ये ज्ञानोबरायणी ज्या योगाबद्दल पातंजलीपेक्षा श्रेष्ठ वर्णन ज्ञानोबरायांचं आहे कुठं सहाव्या अध्यायामध्ये. कुठंतरी दहाव्या बाराच्या खोलीमध्ये योग होतोय का? ईशी रूममध्ये योग होतोय का? कुठं होईल योग मग? तिकडे टी व्ही लावलेला आहे, बायको कहुना प्यार आहे बघायला आणि योग ध्यान लावला आहे, शक्य आहे का? कुठं होईल योग? अरे ज्ञानोबरायांनी वर्णन केलंय, निगूढ मठ अथवा शिवालय असावं, निगूढ मठ अथवा शिवालय असावं, झुळझुळ पाणी वाहत असावं आणि त्या ठिकाणी पक्ष्यांचा मंजूळ किलबिल आवाज येत असावा, अशा ठिकाणी योग गुरुकडून दर्भासन घालावं. अति उंच नाही, अति खाली नाही, हे सगळं मार्गदर्शन करताना जे ज्ञानोबरायांनी सांगितलं हे जरी खरं असलं, हे जरी खरं असलं तरी मी सांगतो ऐका, माझं ऐका. योगाची वाटा जे निघाले गा सुबटा, तया दुःखाचा चिवाटा भागा आला. हे कोणाचं उद्गार आहेत? ओई भाऊसा पाटलाची नव, तुमची पण नव, जगन्नाथ बुवाची नव, ज्ञानोबरायांची उभे आहे ना. उगच योग करायला काय माणसं बघतात? अरे वारकऱ्याचा योग होत नाही का? आता उभारून आसन होते की नाही? अय झोपलाय काय? आसन होतं की नाही उभारल्यावर? बैठका मारल्यावर आसन होते का नाही? ज्ञानवा मोबाईल म्हणून तुकाराम नसलं होते का नाही? हे काय नाही, विठ्ठल विठ्ठल म्हणून टाळी वाजलं तर योग होतो. उगच असं टाळी वाजवण्याचे क्लास काढले माणसाने. अरे क्लास आमच्या भजनात येईल का? बस कीर्तनला आणि टाळी वाजव, ऊर्जा निर्माण.